उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी बाबाची अजूनही टांगती तलवार, राज्यपाल आणखी अटॉर्नी जनरल यांचा सल्ला घेतल्यानंतरच आपला निर्णय देणार अशी त्यांनी घेतली भूमिका अशी मिळते माहितीच्या सूत्रांकडून माहिती। महाराष्ट्र एकीकडे कोरोनाला झुंजत असताना, महाराष्ट्रावर कोरोनाचं प्रचंड मोठं संकट असताना, एकीकडे मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर असल्यामुळे जनतेमध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये मोठे चिंतेचं वातावरण। मंत्रिमंडळातून दोन वेळा राज्यपालांना प्रस्ताव दिलेला असताना सुद्धा राज्यपाल का उशीर करत आहे आणि आता इतक्या उशिरा सुद्धा ते अटॉर्नी जनरलचा सल्ला घेतल्यानंतर आपला निर्णय देणार आहे, यामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये सुद्धा एक चिंतेचं वातावरण आहे। यामागे नेमकं राजकीय काय कारण आहे की कायदेशीर नेमकं कारण आहे, सल्ला घेण्यास का उशीर होत आहे, याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलंय। व नेमके राज्यपाल कधी आपल्या कोठ्यातून आमदारकी देणार की आणखी काय कायदेशीर अटी पुढे दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बघूया लवकरच काय होतं या निर्णयाकडे। संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे, एकीकडे करोनाचं मोठं संकट आहे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची खुर्ची घेतल्यापासून अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे एकीकडे महाराष्ट्राच्या जनतेचं संकट आहे कोरोनाचं आणि एकीकडे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचं संकट, यातून नेमका काय मार्ग निघतोय याकडे सगळ्या जनतेचं लक्ष लागलंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।